संत संगदी तरीच हा जीव सुख पावी माझा बरवे केशवराजा कळो आले तू कामने कोवर पण देवा येई माझी सेवा भाव शुद्ध तरीच हा जीव सुख पावी माझा बरवे केशवराजा कळो आले विठ्ठला Come on!
सरे चरण संताची त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका या कुंडेन तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावता या विना वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभूतीभिर देवै सदा वंदिता सामां पातु सरस्वती च भगवती विशेष जाटा पहा मनोजवं मारुततुल्यवेगो दितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूर्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापनादं विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व जय जय करुणाब्धि श्री महादेव शंभो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु जयाची निलामी चुकी जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा गुरुर ब्रह्मदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुभ्यो नमः नदी गौतमीच्या तटी जन्म झाला आधी ब्रह्म वेदांत तपे पूर्ण केला दिली भेटी देवे आले पंढरीला नमस्कार माझा श्री सद्गुरु नगत नारायणाला श्री संताची ए पायावरी या वार करी संतांचा ऐसे नमन करोणी सकळा हरि कथा बोले भूपडिया बोला आज्ञान मनोनी आपुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारो नि आता सेवे लागी सेवक झालो सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अहेरू देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी माज तरीच हा जीव सुख पावे माझा बरवे केशव राजा कळो आले विश्वमांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून
अखिल मानवजात सुखी व्हावी याकरता ज्या संत साधूंनी प्रयत्न केले त्यामध्ये या जगताचा संसार सुखी होण्याकरता आपल्या स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करणारे संत विश्व माऊलीत ज्ञानोबा राय शांतीब्रह्म एकनाथ महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज ज्या राजाने धर्म जिवंत ठेवला म्हणण्यापेक्षा धर्माविषयी ज्यांची अशी न ढळणारी निष्ठा होती असे छत्रपती संभाजी राजे आदी करून आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान श्री संत नारायणपुरी महाराज श्री समर्थ सद्गुरु नगद नारायण महाराज एव्हाना या कीर्तनात उभा असणारी सर्व एक एकावन्न बळी वैष्णव मंडळी आणि उपस्थित कीर्तनाला तुम्ही सर्वजण श्रोते सज्जन या सर्वांच्या चरणारविंदी माझ्या जन्मदात्या आईच्या चरणारविंदी माझ्या ज्ञानदात्या ज्ञानेश्वरी आईच्या चरणारविंदी वडिलांच्या चरणारविंदी प्रथम नमन करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठला 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 विठ्ठला.